माझं सोलापूर न्यूज चॅनल। चालू खरीप पीक वाया जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचं एकंदरीत जिल्ह्यामध्ये चित्र पाहायला मिळत आहे। चालू खरीप पीक वाया जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हवालदिल झालाय। ऐन सणासुदीच्या तोंडावरती शिमगा साजरा करण्याची वेळ पावसाआधी येत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे। दरम्यान यंदाच्या हंगामात तालुक्यात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कांदा, मका अशा पिकांची पेरणी तालुक्यातील उत्तर भागात झाली। तसेच तालुक्याच्या वर्तुळात पेरणी झाली। सदरची पेरणी काही शेतकऱ्यांनी पहिल्या पावसात केली तर काही शेतकऱ्यांनी परवा झालेल्या पावसात केली। मात्र सध्या परिस्थिती पाहता पिकांची फुले आणि कळी शेंगा अवस्थेत असल्याने सदरचे पीक पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातचा घास जाळण्याची वेळ आली आहे। शेतकऱ्यांसह रासायनिक खते, कीटकनाशके, औषधे, बी बियाणे व्यापाऱ्यांची सुद्धा मोठी अडचण निर्माण झाली आहे। कृषी भांडार चालक मालकांकडून रासायनिक खते बी बियाणे कंपनीला परत करण्यात आली आहेत। पाऊस नसल्याने ऊस देखील पाण्याअभावी जळून जात आहे। सध्याची परिस्थिती पाहता शेतकरी, कृषी भांडार चालक, मालक हे हवालदिल झाले आहेत। बँकांकडून त्रास होऊ नये म्हणून याकरिता केंद्र आणि राज्य सरकारकडून पावले उचलावीत अशी मागणी आप्पासाहेब पाटील अध्यक्ष कृषी भांडार चालक मालक संघटना अकोलकोट यांनी केली आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।